विद्यार्थी मित्रांनो, आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण या चॅनलवर तुम्हाला रेल्वे भरती पेपरमध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्न, गेस प्रश्न, यापूर्वी झालेल्या पेपरमधील प्रश्नांची स्पष्टीकरणे अगदी सेकंदामध्ये कशी सोडवायची पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, आपण रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर आपण दररोज एक पेपरचे महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरण सह या चॅनलवर देत आहोत। दररोज व्हिडिओ पाहत रहा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी, नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि कोणताही अपलोड केलेला पेपर तुम्हाला लगेच पाहता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC 27 एप्रिल 2016 रोजी RRB ने जो काही पेपर घेतलेला आहे या पेपरमधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर या ठिकाणी एक पहिला प्रश्न आपण पाहूयात, महत्त्वाचे म्हणजे ज्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन आहेत किंवा तुम्ही सोडवू शकतात, सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येऊ शकतात, असेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी जर प्रश्न पाहिला आपण, 100 मीटर रस्सी से घेरे आयताकार मैदान का अधिकतम क्षेत्रफल ज्ञात कीजिए, म्हणजे या ठिकाणी 100 मीटर ची एक दोरी आहे आणि ती मैदानाभोवती आयताकारामध्ये जरी केली असेल तर त्या मैदानाचं जास्तीत जास्त क्षेत्रफळ किती असेल। तर यासारख्या प्रश्नाला एकच ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि ती ट्रिक म्हणजे जर असा प्रश्न आला तर याला 4 ने भागायचं, 4 ने भागल्यानंतर उत्तर येतं 25, म्हणजे जो काही आयत असेल किंवा जे काही चौरस असेल त्याची प्रत्येक बाजू 25 असेल आणि याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त असतं हे लक्षात ठेवा। म्हणजे याचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल, मग 25 गुणिले 25 आणि 25 गुणिले 25 केलं तर 625 मीटर वर्ग। तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय पण दिसेल, पर्याय क्रमांक बी मध्ये 625 आणि तोच पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे। तर या पद्धतीनं तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवावे लागतील। तर यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतरचा पुढील प्रश्न आहे एक्स वर्ग, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे एक्स वर्ग वजा 8x अधिक 12, तर याची आपल्याला अवयव शोधायचे आहेत आणि हा प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्टीकरण सह दिला होता। तर याची ट्रिक लक्षात ठेवा, आपल्याला 12 गुणाकार असणाऱ्या दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांची बेरीज येईल वजा 8। 12 गुणाकार आणि बेरीज वजा 8, तर अशा संख्या असणार आहेत वजा 6 आणि वजा 2। वजा 6 आणि वजा 2 यांची बेरीज येते वजा 8 इतकी आणि यांचा गुणाकार केला तर येतो +12 आणि म्हणून हे वजा 2 आणि वजा 8 आपण या पद्धतीने लिहायचं, x वजा 6 पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2। आता या ठिकाणी जर आपण उत्तराचा विचार केला तर या ठिकाणी x अधिक 6 आणि x अधिक 2 हे उत्तर दिलेलं आहे, परंतु हे उत्तर केव्हा शक्य आहे, जर या ठिकाणी प्लस चिन्ह असेल तरच, म्हणजे हे प्लस असेल तर प्लस येईल लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे। खरं तर याचं उत्तर इथं जर वजा असेल ना, मधल्या बाजूला जर वजा चिन्ह असेल तर याचं उत्तर x वजा 6 असतं आणि x वजा 2, पण हे प्लस चिन्ह असेल तर दोन्ही पण प्लस प्लस होतात, मायनस चिन्ह असेल तर दोन्हीही मायनस अवयव असतात, हे काळजीपूर्वक समजून घ्या, कारण या ठिकाणी सुद्धा चुका होऊ शकतात आणि शक्यतो आपण सर्व प्रकारची चर्चा या ठिकाणी करतो जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही। यानंतर वर्गमूळ काढण्याचा एक प्रश्न नेहमी विचारला जातो, यामध्ये चुका करू नका। वर्गमूळ काढत असताना पहा, हा जो प्रश्न दिलाय वर्गमूळात 0.0144, तर या ठिकाणी 144 चं वर्गमूळ आपल्या सर्वांनाच माहित आहे, ते आहे 12। आता या ठिकाणी पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत ते मोजून घ्या, 1, 2, 3, 4, 4 आहेत म्हणून या ठिकाणी 4 च्या निम्मे म्हणजे 1 आणि 2 सोडून पॉईंट चिन्ह द्या, म्हणजे 0.12 हे या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे इतक्या सेकंदामध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो। यानंतर पुढील प्रश्न, आता या ठिकाणी आपण पाहूया साईन थिटाचा अतिशय सोपा प्रश्न जो सेकंदामध्ये कसा सुटतो। पहा, या गणितामध्ये आपल्याला असं दिले की a अधिक b बरोबर 90 अंश आणि या ठिकाणी दिलेला आपल्याला cos b = 1/3 आणि विचारलेला आहे sin a = किती। तर लक्षात घ्या, a
प्लस बी बरोबर जर 90 दिला असेल आणि परीक्षेत कॉस बी बरोबर 1/3 दिला असेल आणि साइन ए विचारले, लक्षात घ्या हेच कोण आहेत ए आणि बी, इथं बी आहे इथं ए आहे, तर याची पण किंमत 1/3 असते, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा। म्हणजे दोन कोणाची बेरीज जर 90 असेल तर त्यापैकी एक कोण कॉस बी दुसरा साइन ए यांच्या किमती सेम असतात। या ठिकाणी साइन बी आणि कॉस ए जरी विचारलं तरी चालेल, फक्त हे दोन कोण बेरीज 90 कंपल्सरी लक्षात ठेवायचे आणि कॉस बी साइन ए म्हणजे कॉस साइन आणि कोण बदल असतील तर त्या दोन्हीही किमती समान असतात। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 1/3, पर्याय मध्ये पण दिलाय पर्याय 1C। तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात, परंतु या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या ट्रिक माहिती होण्यासाठीच आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे खास RRB NTPCच्या विद्यार्थ्यांसाठी। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी एक छोटीशी माहिती तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ चॅनलवर जीनियस मॅथ एक्झाम नावाचं एक ऍप आपण डेव्हलप केलेलं आहे, जीनियस एक्झाम, यामध्ये RRB आणि NTPC च्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत, टेस्ट सिरीज विथ स्पष्टीकरण। म्हणजे यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट दिल्या जाणार आहेत, 20 टेस्ट स्पष्टीकरणसह, आणि प्रत्येक टेस्ट ही 100 मार्काची आहे। म्हणजे प्रत्येक टेस्ट ही 100 मार्काची आहे, यामध्ये 60 मार्काचं मॅथ प्लस रिझनिंग आहे आणि 40 मार्कासाठी GS। तर जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर तुम्ही जीनियस एक्झाम हे ऍप आजच डाउनलोड करून घ्या आणि 20 टेस्ट स्पष्टीकरण सह, म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरण PDF तुम्हाला त्याच ऍपमध्ये उपलब्ध होतील। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर पुढील एक सोपा प्रश्न आहे, पहा प्रश्न असा सांगितलेला आहे 22, 1 आणि 88 हे प्रमाणात आहेत, तर एक्सची किंमत शोधा। अगदी सेकंदामध्ये हा प्रश्न सुटतो। तर लक्षात घ्या, तीन संख्या जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा मधल्या संख्येचा वर्ग म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार असतो, म्हणजेच 22 × 88। आता एक्सची किंमत काढायची म्हणजे यांचं वर्गमूळ काढायचं आहे, म्हणजे एक्स बरोबर वर्गमूळात 22 × 88 ला आपण 22 × 4 या पद्धतीने लिहूयात। आता वर्गमूळ काढत असताना 2 22 बद्दल 1 22 घ्या आणि 4 वर्गमूळ 2, 22 × 2 = 44, म्हणजे एक्सची किंमत असणार आहे 44। तर हा सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि हेच प्रश्न रिपीट होतात रेल्वे भरतीला। यापूर्वीचे जे काही पेपरमधील प्रश्न आहेत ते जशाला तशी वापरली जातात, खूप झालं तर संख्या बदलतील परंतु प्रश्न तसेच राहतील। आणि यासारखीच पेपर स्पष्टीकरण म्हणजेच यासारखेच जे काही पेपर आपण रेल्वेचे घेणार आहोत टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा अशाच प्रश्नाचा आपण समावेश केलेला आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर एक प्रश्न आपण बुद्धिमत्तेचा या ठिकाणी घेणार आहोत, अतिशय सोपा प्रश्न आहे। पहा या ठिकाणी आपल्याला एक तक्त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवू शकता। 3, 15, 4, 7, 38, 5, 3, 5 आणि प्रश्नचिन्ह। तर निरीक्षण केल्यानंतर केव्हाही लक्षात ठेवा, यासारखा प्रश्न सोडवत असताना लहान दोन संख्या एका ओळीमध्ये आहेत का, उभ्या ओळीमध्ये आहेत का, आणि त्यांच्याशी संबंधित मग मोठी संख्या जर आली असेल तर या ठिकाणी पाहता 3, 4, 15, 7, 5, 38, 3, 5 म्हणजे मध्ये इथं मोठी संख्या येणार आहे निश्चित आहे या दोन ह्याच्यानुसार। तर या ठिकाणी काय केलं असेल, मग 3 बेरीज केली आहे का, दुप्पट केली आहे का वगैरे असं चेक करायला पाहिजे। तर या ठिकाणी केलेलं आहे 3 × 4 = 12 आणि प्लस 3 केलं की येतं 15। त्याच पद्धतीनं 7 × 5 = 35 प्लस 3 केलं की 38। अगदी सेम तीच थीम जर आपण या ठिकाणी वापरली तर 3 × 5 = 15 प्लस 3 केलं की 18, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 18। तर अगदी हे सहज आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हेच नेहमी सरावानी तुम्हाला येऊ शकतं। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे,
एक से नौ तक की संख्याओं के वर्गों का योगफल गणना कीजिए, म्हणजे एक ते नौ पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज किती येते हे आपल्याला सोडवायचंय. तर आता ही बेरीज किती येते किंवा नेमकं कसं सोडवायची याची अतिशय सोपी अशी ट्रिक आहे. एकतर सूत्र माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि सूत्र माहीत नसेल तर तुम्हाला बेरीज करावी लागेल. तर याचं सूत्र जे आहे, एन कंसात एन अधिक एक कंसात दोन एन अधिक एक छेदामध्ये सहा, हे आहे सूत्र. तर या सूत्रामध्ये काय करावं लागेल, आपल्याला नऊ या ठिकाणी लिहावं लागेल. नऊ गुणिले हे एन अधिक एक म्हणजे 10, पुन्हा गुणिले चिन्ह दोन एन म्हणजे 9 दुणे 18 आणि 1 19 आणि छेदामध्ये 6. तर आता हे सोडवूयात आपण. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, त्यानंतर बे एक बे बे पंचे 10, म्हणजे 3 5 15 गुणिले 19 करावं लागेल आपणास. 15 गुणिले 19, तर या ठिकाणी 19 पाचा 95 5 हा चले 9 आणि 19 एक 19 आणि 9 म्हणजेच 28. तर उत्तर येईल 285. म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज येते 285. पर्याय क्रमांक या ठिकाणी बी मध्ये दिसेल. आणि जर तुम्हाला हे सूत्र पाठ नसेल तर मग कसं सोडवणार, तर तुम्हाला सूत्र पाठ नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मग 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग, या सर्वांचे वर्ग करावे लागतील आणि त्याची बेरीज करून घ्यावी लागेल. म्हणजे ह्या दोन्ही पद्धती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो किंवा आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण आता या ठिकाणी एक आपल्याला बुद्धिमत्तेचा प्रश्न दिसतोय. तक्ता मी या ठिकाणी पुन्हा हे करतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. तर या ठिकाणी संख्या आहेत 1 2 3 11 7 5 120 45 आणि प्रश्नचिन्ह. तर पहा, आता निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नामध्ये काय जाणवेल, तर पहा 1 11 120 म्हणजे आपल्याला या पद्धतीनं संबंध झालेला आहे लक्षात येतं. 2 7 45 3 5 वगैरे. तर थोडं निरीक्षण केल्यानंतर 120 कसा आला असेल, तर पहा 11 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, 11 चा वर्ग 121 वजा 1 म्हणजेच 120. हे पहिल्या ओळीचा सहसंबंध आपण जोडलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये काय होईल, 7 चा वर्ग वजा 2 चा वर्ग, मग 7 चा वर्ग 49 वजा 2 चा वर्ग 4 म्हणजे 45. हे पण बरोबर झालं मॅच. आता शेवटचं पाहूया आपण, 5 चा वर्ग वजा 3 चा वर्ग, 5 चा वर्ग 25 वजा 3 चा वर्ग 9, 25 मधून 9 गेले 16, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 16, पर्याय सी. तर याच आकृत्या किंवा हेच प्रश्न किंवा हीच थीम म्हणजे यासारखीच आयडिया पुन्हा वापरून फक्त संख्या बदलल्या जातात आणि प्रश्न तसेच परीक्षेमध्ये येतात. यानंतर पुढील प्रश्न पहा, एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेला आहे, 3 चा घातांक 5, 3 चा घातांक 11, 3 चा घातांक वजा 11 आणि 3 चा घातांक 14 आणि आपल्याला शोधायचं आहे लसावी, LCM. तर पहा, या प्रकारे जर प्रश्न आला असेल, संख्या सेम आहेत फक्त घातांक बदललेत, तर लसावी काढताना सर्वात मोठ ठा घातांक असलेली संख्या म्हणजे 3 चा 14 हा त्याचा लसावी असतो. आणि जर तुम्हाला मसावी शोधला म्हणून विचारलं परीक्षेमध्ये, मसावी HCF, तर सर्वात लहान घातांक कोणता आहे, तर हा वजा 11, तर 3 चा घातांक वजा 11 हा त्याचा मसावी असणार. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अतिशय सोपा, अगदी एका सेकंदामध्ये एका ओळीमध्ये तुम्ही हे उत्तर सोडवू शकतात. LCM 3 चा 14, HCF 3 चा वजा 11.